देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, त्यातच शाहूंच्या करवीर नगरीतही कायद्याचं राज्य की गुंडांचं हा प्रश्न निर्माण झालाय. करवीर नगरीतील गुंडागिरी मोडून काढण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निर्भय कोल्हापूर ही चळवळ राबवण्यात येणार आहे. कोल्हापुरात कुठंही गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, दहशत याचा सामान्य नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहन कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी पत्रकार बैठकीत केलंय. शांतताप्रिय अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर नगरीत विशेष करून उपनगरांमध्ये अलीकडे अवैध व्यवसाय सुरू आहेत. गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेश्या व्यवसाय, महिलांची छेडछाड हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस पूर्ण अपयशी ठरलेत. राजकारणी लोक गुन्हेगारी प्रवृत्तीला राजाश्रय देऊन स्वयंघोषित नेते दादा नाना भाई यांची संख्या वाढली आहे आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कार्यालयातून समांतर पोलीस स्टेशन आणि न्यायालये चालवली जात असल्याचा आरोप कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी केलाय. अवैध व्यवसाय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय. म्हणूनच सर्वसामान्य लोकांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रसंगी त्यांना रस्त्यावर उतरण्यासाठी आणि कायद्याचं राज्य आणण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निर्भय कोल्हापूर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे दहशत, गुंडगिरी आणि अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आवाहनानुसार आपल्या तक्रारी आमच्याकडे नोंदवाव्यात, असं आवाहन फोंडे यांनी केलंय. पत्रकार बैठकीला अनिल चव्हाण, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, कृष्णा पानसे, धीरज काठरे, हरीश कांबळे आदी उपस्थित होते.